स्काई गार्डन और बिल्डिंग का ब्लेजर है पोलीस भरती चालू आहे ना? त्यांचा मोबाईल नंबर द्या, मी देवेंद्र फडणवीसांशी बोलतो, कारण देवेंद्रकडे काम आहे, म्हणजे गृह खात्या त्यांच्याकडे, पण मी पण माहिती घेतो, आमच्या सौनिक गृह खात्याचे सचिव आहेत, पण माझ्या मते चालू आहे, बऱ्याचशा ठिकाणी भरती चालू आहे. पुढच्या वर्षी इलेक्शनचा भरतीचा काही संबंध नाही. आचारसंहितेचा एक प्रक्रिया आहे तुमची, त्या फक्त आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी ऑर्डर 820 864 काय 555 तुझ्या काकाने दिला किती, पण मधला तर 5 वाटतच नाही, एकच वाटतो तसं नाही. मग मी किती काय बघितलं तर ते रॉंग नंबर रॉंग नंबर, मग आम्हाला वाटलं पोरातले आमचे नाही. थँक्यू सर. आज या ठिकाणी अजितदादा पवार आले होते आणि आम्ही जवळपास 1000 विद्यार्थी या ठिकाणी आलो होतो. पहिल्यांदा पोलिसांनी आम्हाला भेटू नाही दिलं, पण नंतर मग पोलिसांनी परवानगी घेऊन आम्हाला भेटू दिलं आणि अजितदादांना आम्ही सगळ्यांनी एक निवेदन दिलं की पोलीस भरती जी आहे ही पोलीस भरती आचारसंहितेच्या अगोदर झाली पाहिजे, आणि जर ही भरती आचारसंहितेच्या अगोदर झाली नाही तर नक्कीच मग आम्ही सरकारबद्दल नक्कीच तीव्र निषेध करू, आणि त्याच आशेने आम्ही इथं आलो होतो. त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि आता आम्हाला आशा आहे की येणाऱ्या 31 डिसेंबरच्या आत ही पोलीस भरती जाहिरात येईल, आणि जर असं झालं तरच आम्ही सरकारला सपोर्ट करू, नाहीतर सल्ली विधिमंडळ सुरू आहे, त्या विधिमंडळामध्ये आमच्या माध्यमातून संकल्प प्रशासकीय अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 5 ते 10 हजार विद्यार्थी आम्ही तिथे जाऊ आणि तिथं आम्ही आमरण उपोषण करू, हे मात्र नक्की. पण एक आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही नक्की याबद्दल विधिमंडळामध्ये हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आम्ही उचलून धरू आणि शक्य तितक्या लवकर आम्ही तुम्हाला न्याय देऊ. न्याय देऊ म्हणजे काय, तर नोकर भरती आम्ही काढू, पोलीस भरती काढू, हा त्यांनी मुद्दा मांडला.